भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 61 सोहळ्यासाठी भाजपचे मंत्री आणि आमदार हे संवाद यात्रा अर्ध्यावर सोडून नागपूरकडे रवाना झालेत, त्यामुळे या संवाद यात्रेला खीळ बसली आहे. काँग्रेसनं काढलेल्या संघर्ष यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनंही शिवार संवाद यात्रा सुरू केली होती. या यात्रेला गडकरींच्या 61 निमित्तानं खीळ बसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होते. बहुतांश आमदार नागपुरात दाखल झाले आहेत, तर काही जण नागपूरच्या दिशेनं रवाना झालेत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे आपल्यासोबत आहेत. गजानन, आज नितीन गडकरींचा 60वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त भाजपचे सगळे मंत्री आणि आमदार हे शिवार संवाद यात्रा अर्ध्यावर सोडून नागपुरात दाखल झाले आहेत, काय अधिक माहिती देशील? नक्कीच, आज भाजपचे महाराष्ट्रातले सर्वाधिक मोठे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं राज्यातले सगळे मंत्री आणि खासदार आणि आमदार या ठिकाणी नागपुरात काही पोहोचलेले आहे, काही पोहोचत आहे. आणि जी संवाद शिवार संवाद यात्रा होती, ती यात्रा सोडून अर्धवट सोडून काही आमदार जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे. सायंकाळी एक मोठा सोहळा आहे, सर्वपक्षीय सोहळा आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातले सगळे भाजपचे आमदार उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी सगळे भाजपचे आमदार जे आहेत ते नागपूर दिशेनं काही निघाले, काही पोहोचलेले आहे आणि पुढेच आपल्या नेत्याला खुश करण्याचा कसा प्रयत्न करता येईल यासाठी सगळे आमदार प्रयत्न करत आहेत. येत्या काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा आहे, त्यामुळे आपली वर्णी लागली जावी म्हणून आजच्या वाढदिवसाच्या या दिवशी हजेरी लावता यावी, शुभेच्छा देता यावी, हे सगळे उद्देश आमदारांचे आहे ज्यांची मागच्या लिस्टमध्ये नंबर लागला नव्हता. त्यामुळे काही आमदार इथे सकाळीपासून आलेले आहे. नागपूरचे सगळे आमदार आज गडकरी वाड्यावर आणि संध्याकाळचा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी उपस्थित आहे, तर काही आमदार जे आहे ते नागपूरच्या दिशेने निघालेले आहे. धन्यवाद गजानन, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.